आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। काश्मीरमधील गणपती यार ट्रस्टमध्ये गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता पुण्यातील 7 मंडळे एकत्र येऊन आम्ही हा मूर्ती प्रदान सोहळा आयोजित केला आहे। या सोहळ्यामुळे काश्मीरमध्ये यंदा 1.5 दिवसाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे। या गणेशोत्सवामुळे काश्मीर भागात सुख समृद्धी आणि शांतता नांदेल असे मत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी यावेळी व्यक्त केले। सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह पुण्यातील 6 मानाच्या गणपती मंडळांनी एकत्र येत यंदा काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार श्रीनगर येथील गणपती यार टेम्पलचे संदीप कौल आणि शिशांत चाको यांच्याकडे पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांची प्रतिकृती सुपूर्द करण्यात आली। काश्मीरमध्ये यंदा 1.5 दिवसांचा गणेशोत्सव साजरा होणार आहे, त्यासाठी पुण्यातील कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ, गुरुजी तालीम गणपती मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, केसरीवाडा गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ या 7 मंडळांनी याकरिता पुढार घेतला। त्याचाच भाग म्हणून गुरुवारी या सर्व मंडळांनी एकत्र येत काश्मीरसाठी मूर्ती दान केली। हा कार्यक्रम श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे उत्साहात पार पडला। तत्पूर्वी अभेद्य ढोलताशा पथकाचे जोरदार वादन झाले। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाइव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।